महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण मुंबई उच्च न्यायालय यांच्या सूचनेनुसार 2 ऑक्टोबर ते 14 नोव्हेंबर दरम्यान पॅन इंडिया अवेअरनेसचे आयोजन करण्यात येत आहे. त्यांतर्गत राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त शनिवारी तालुका विधी सेवा समिती पनवेल व पनवेल बार असोसिएशनतर्फे जिल्हा न्यायालय पनवेल येथे विधी सेवा प्राधिकरणाबाबत जनजागृती करण्यासाठी बाईक रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं. पनवेलमधील जिल्हा न्यायालय येथे महात्मा गांधी जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेचं पूजन करून या जनजागृतीपर काढण्यात आलेल्या बाईक रॅलीला शुभारंभ झाला. या रॅलीमध्ये जिल्हा न्यायाधीश व अतिरिक्त सत्र न्यायाधीश पनवेल जिल्हा न्यायालय आरजी असमर, वरिष्ठ स्तराचे दिवाणी न्यायाधीश रावसाहेब भाकरे, दिवाणी न्यायाधीश श्री मुजावर यांच्यासह कनिष्ठ स्तरावरील सर्व दिवाणी न्यायाधीश, पनवेल बार संघटनेचे अध्यक्ष अॅडव्होकेट मनोज पुष्पळ, सामाजिक कार्यकर्ते रवींद्र पाटील, ग्राम संवर्धन सामाजिक संस्थेचे कार्यकर्ते संतोष ठाकूर यांच्यासह एमिटी लॉ स्कूल पनवेल, केएलई लॉ कॉलेज कळंबोली, बाळासाहेब ठाकरे लॉ कॉलेज तळोजा, विल्फ्रेड लॉ कॉलेज पनवेल येथील विद्यार्थी, पनवेल तहसील कार्यालय आणि तहसील कार्यालयातील कर्मचारी, कार्यकारिणी वकील वर्ग व इन्फिनिटी फाउंडेशन आणि ऑकर इंडिया स्वयंसेवी संस्थांचे कार्यकर्ते या बाईक रॅलीमध्ये सहभागी झाले होते. आज 2 ऑक्टोबर राष्ट्रपिता महात्मा गांधी व स्वर्गवासी लालबहादूर शास्त्री यांची जयंती, त्यानिमित्ताने मी सदस्य आणि चेअरमन तालुका विधी सेवा समिती पनवेल यांच्यामार्फत दोन्ही महात्म्यांना विनम्र अभिवादन करतो. स्वातंत्र्याचा महोत्सव सुवर्ण अमृत महोत्सव या कार्यक्रमाद्वारे वंचित घटकांपर्यंत जाऊन समाजाला न्यायाबाबत जनजागृतता करणे ही आजच्या कार्यक्रमाची व यानंतर 2 ऑक्टोबर ते 14 नोव्हेंबर या संपूर्ण कालावधीमध्ये वेगवेगळ्या खेड्यापाड्यांमध्ये जाऊन अशी जनजागृतता मोहीम आयोजित करून त्यामध्ये आमचा वकील वर्ग व त्याचप्रमाणे विधी महाविद्यालयांचे विद्यार्थी, पॅरालिगल व्हॉलेंटियर्स, सामाजिक संघटना या सर्वांच्या सहभागाने शासनाच्या ज्या विविध योजना आहेत ज्यामध्ये मोफत कायदेविषयक सहाय्य हा आमच्या न्यायप्रणालीचा एक अविभाज्य घटक आहे, त्याबाबत जनजागृतता करणे हे या कार्यक्रमांचं एक संकल्पना आहे. या सर्व कार्यक्रमांमध्ये आपण सर्वांनी सहभागी व्हावं व वेगवेगळ्या कायदा तसेच शासनाने ज्या योजना समाजासाठी आणलेल्या आहेत त्याचा पूर्णपणे उपयोग कसा करता येईल या कार्यक्रमातून आपण आयोजित करणार आहोत. अच्छा, हा 2 ऑक्टोबर गांधी जयंती, त्याचबरोबर आपले दुसरे पंतप्रधान जे लालबहादूर शास्त्री साहेब यांचा जयंती दिवस, देशाला स्वातंत्र्य मिळून 75 वर्ष झालेले आणि खरोखर आपला देश एक चांगल्या पातळीपर्यंत त्याची म्हणजे आपण नैतिकता बोलू ती वाढत चाललेली आहे, चांगल्या प्रकारे आपण जगामध्ये एक आपला लोकशाही एस्टॅब्लिश करतो, त्याचाच हा एक भाग म्हणून देशातल्या गरीबातल्या गरीब घटकापर्यंत किंवा अगदी आदिवासी पाड्यापासून ते गल्ली मोहल्ला गावापर्यंत न्यायाची म्हणजे न्यायदान ही व्यवस्था पोचली पाहिजे. आपली लोकशाही किती बळकट आहे, लोकशाही केवळ म्हणजे लोकांसाठी राज्य करण्याचा कायदा पण त्यांच्यापर्यंत गेला पाहिजे. आणि आपण जसं म्हटलं तसा की गोरगरिबालासुद्धा वकील देण्यासाठी, कारण आज आमच्याकडे वकील आला तर पहिले फी किती देतो हा आमचा प्रश्न असतो आणि तेच परवडत नाही प्रत्येकाला. आणि अशा याच्यासाठी शासनाने म्हणजे केंद्र शासन असं महाराष्ट्र शासन असेल त्याचबरोबर सुप्रीम कोर्ट असेल, हायकोर्ट असेल आणि त्याबरोबर खालची सर्व त्याबाबत जिल्हा तालुक्या लेवलची कोर्ट असेल या सर्व ठिकाणी एक विधी सेवा समिती आहे की जिथे एखाद्याला मला जर का अडचण असेल, मला आर्थिक परिस्थिती नसेल, मला कायद्याचं ज्ञान नसेल, त्याने अर्ज करायचा, साधा अर्ज केला असं काही त्याला फॉर्मॅट वगैरे काही नाही, साधा अर्ज करायचा मला बाबा वकिलांची आवश्यकता आहे, मला कायदेविषयक कोर्टात मॅटर आहे, मला वकील द्यायचा आहे, त्यावेळेस तालुक्याचे जे आपले जज एक असतात ते प्रमुख असतात ते त्या पद्धतीने त्यांना मदत करायचं आहे. मी साध्या पद्धतीत सांगतो आपल्याला जेणेकरून लोकांपर्यंत पोहोचतो. अर्ज केल्यानंतर तिथे एक आमची दर महिन्याला एक मीटिंग असते आणि त्यामध्ये वकिलांचे प्रतिनिधी असतील, जजेस असतील आणि मग त्यामध्ये ठरवलं जातं की बाबा ठीक आहे यांना कोण वकील द्यायचा आणि त्या पद्धतीने वकील दिला जातो आणि त्याला सेवा पुरवली जाते. हा साधा हेतू आहे. पण काय देशातल्या म्हणजे आपल्या घटनेने
प्रत्येक गरिबाला न्याय मिळाला पाहिजे, प्रत्येक गरिबाला कायद्याचं फायदा मिळाला पाहिजे ह्यासाठी हे प्रयोजन केलेले आहे. आणि आजपासून असा जवळजवळ 1.5 महिन्याचा हा प्रोग्राम आहे. 14 नोव्हेंबरपर्यंत म्हणजे गांधी आपल्या पंत गांधी नेहरूंच्या जयंतीपर्यंतचा हा प्रोग्राम ठेवलेला आहे. म्हणजे 45 दिवसाचा प्रोग्राम आणि रोजच्या रोज आम्ही खेडेपाड्यात गावात तुमच्या गल्ली मोहल्यात सगळीकडे जाऊन आम्ही ह्याबद्दलचा जनजागरण करणार आहेत की तुम्हाला कायद्याविषयीच काय ज्ञान लागेल ते आमचे सेवा समिती आहे, त्याचबरोबर आम्ही स्वतः आहोत आणि जजेस आहेत जी काय मदत लागेल. म्हणजे 1.5 महिना थोडक्यात सर्व लोकांना यासाठी ज्याला जी आवश्यकता लागेल त्यांनी कोर्टात पनवेल कोर्टात यावं आणि जी काय पुढची वाटचाल काय असेल त्यांना कायदेविषयक ती घ्यावी त्यांनी माहिती.